अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ मंडळी, मी धनश्री तुम्हा सर्वांचे स्वामी भक्त धनश्री या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत करते. मंडळी, आज आपण गुरुचरित्र या पवित्र ग्रंथामधील अध्याय 18 वाचन करणार आहोत. आशा आहे तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐकाल, आणि त्याचबरोबर व्हिडिओ जर तुम्हाला आवडला तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग सुरुवात करूयात आजच्या व्हिडिओला. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. श्री गणेशाय नमः, श्री सरस्वत्यै नमः, श्री गुरुभ्यो नमः. जय जया सिद्धमुनी तू तारक भवारणी, सुधारस अमुचे श्रवणी, पूर्ण केला दातारा. श्री गुरु चरित्र कामधेनु ऐकतान धाय माझे मन, कांक्षित होते अंतकरण कथामृत ऐकावया. ध्यान लागले श्री गुरु चरणी, तृप्ती नवे अंतकरणी, कथामृत संजीवनी आनिक निरोपावे दातारा. येणे परिसिद्धासी बिनवी शिष्य भक्तीसी, माथा लावुनी चरणासी कृपा भाकी तये वेळी. शिष्य वचन ऐकोनी संतोषला सिद्धमुनी, सांगतसे विस्तारोनी ऐका श्रोते ऐकचित्ते. एक शिष्या शिखामणी धन्य धन्य तुझी वाणी, भक्ती तुझी श्री गुरुचरणी तल्लीन झाली परियेसा. तुझ करिता आम्हासी चेतन जाहले परियेसी, श्री सद्गुरु चरित्र आद्यंतेसी स्मरण जाहले अवधारी. भिल्लवडी स्थान महिमा निरोपिरा अनुपमा, पुढील चरित्र उत्तमा सांगेन ऐका एकचित्ते. क्वचित काळ तये स्थानी श्री गुरु होते गौप्योनी, प्रगट जहाले म्हणोनी पुढे निघाले परियेसा. वरुणा संगम असे ख्यात दक्षिण वाराणसी म्हणत, श्री गुरु आले अवलोकित भक्तानुग्रह करावया. पुढे कृष्णा तटाकांत श्री गुरु तीर्थे पावन करीत, पंचगंगा संगम ख्यात तेथे राहिले द्वादशाब्दे. अनुपम्य तीर्थे मनोहर जैसे अविमुक्त काशीपुर, प्रयाग समान तीर्थ थोर म्हणोनी राहिले परियेसा. गुरुवरपूर ग्राम गहन कुरुक्षेत्र तेची जान, पंचगंगा संगम कृष्णा अंत्योत्तम परियेसा. कुरुक्षेत्री जितके पुण्य तया होनी अधिक असे जान, तीर्थे असती अगम्य म्हणोनी राहिले श्री गुरु. पंचगंगा नदी तीर प्रख्यात असे पुराणांतर, पांच नामे आहे ती थोर सांगेन ऐका ऐकचित्ते. शिवा भद्रा भोगावती कुंभी नदी सरस्वती, पंचगंगा ऐसी ख्याती महापातक संहारी. ऐसी प्रख्यात पंचगंगा आली कृष्णाची ये संगा, प्रयागाहुनी असे चांगा संगम स्थान मनोहर. अमरापूर म्हणी जे ग्राम स्थान असे अनुपम्य, जैसा प्रयाग संगम तैसे स्थान मनोहर. वृक्ष से औदुंबरु प्रत्यक्ष जाना कल्पतरु, देव से अमरेश्वरु तया संगामा शट्रकुळी. जैसी वाराणसी पुरी गंगा भागीरथी तिरी, पंच नदी संगम थोरी तत्समान परियेसा. अमरेश्वर सनिधानी आहे ती 64 योगिनी, शक्तितीर्थ निर्गुणी प्रख्यात असे परियेसा. अमरेश्वर लिंग बरवे त्यासी वंदुनी स्वभावे, पूजिता नर अमर होय विश्वनाथ तोची जाना. प्रयागी करिता माघ स्नान जे पुण्य होय साधन, शतगुण होय तयाहून एक स्नाने परियेसा. सहज नदी संगमात प्रयाग समान असे ख्यात, अमरेश्वर परब्रह्म वस्तु तया स्थानी वास असे.
या कारणे ती स्थानी कोटी तीर्थे असती निर्गुणी वाहे गंगा दक्षिणी वेणी सहित निरंतर अमित तीर्थे तया स्थानी सांगता विस्तार पुराणी अष्टतीर्थ ख्याती जान तया कृष्णा तटाकांत उत्तर दिशी असे देखा वाहे कृष्णा पश्चिम मुखा शुक्लतीर्थ नामे ऐका ब्रह्महत्या पापदुर औदुंबर सन्मुखेसी तिन्ही तीर्थे परियेसी एकानंतर एक धनुषी तीर्थे अस्ति मनोहर पापविनाशी काम्यतीर्थ तिसरे सिद्ध वरद तीर्थ अमरेश्वर सन्निद्धार्थ अनुपम्य असे भूमंडळी पुढे संगम षटकुळांत प्रयाग तीर्थ असे ख्यात शक्तितीर्थ अमरतीर्थ कोटीर्तीर्थ परियेसा तीर्थे असती अपरंपार पंचगंगा मिळोनी सप्त नदी संगम सगुनी काय सांगू महिमा त्यांची ब्रह्महत्या इत्यादी महापातके जळोनी जाती स्नाने एके ऐसे सिद्ध स्थान निके सकळाभीष्ट होय ते काय सांगू त्यांची महिमा आनिक द्यावया नाही उपमा दर्शन मात्रे होती काम्या स्नान फळ काय वर्णु साक्षात कल्पतरु असे वृक्ष औदुंबरु गौप्य होऊनी अगोचरु राहिले श्री सद्गुरु तया स्थानी भक्तजन तारणार्थ होणार असे तीर्थ ख्यात राहिले तेथे श्री सद्गुरुनाथ मनोनी प्रगट जाहले जाना असता पुढे वर्तमानी भिक्षा करावया प्रतिदिनी अमरापुर ग्रामी जाती श्री गुरु परियेसा तया ग्रामी द्विज एक असे वेदाभ्यासक त्याची भार्या पती सेवक पतिव्रता शिरोमणी सुक्षीन असे ब्राह्मण शुक्ल भिक्षा करी आपण कर्म मार्गी आचरण असे सात्विक वृत्तीने तया विप्र मंदिरात असे वेल उन्नत शिंगा निघती नित्य बहुत त्याने उदरपूर्ती करी एखादे दिवशी त्या ब्राह्मणासी वरोन मिळे परियेसी तया शेंगा ते रांधोनी हर्षी दिवस क्रमी येणे परी ऐसा तो ब्राह्मण दरिद्री याच कारणे उदरभरी पंचमहायज्ञ कुसरी अतिथी पूजी भक्तीने वर्तता श्री सद्गुरु एके दिवसी तया विप्र मंदिरासी गेले आपण भिक्षेसी नेले विप्रे भक्तीने भक्तिपूर्वक श्री सद्गुरुसी पूजा करी तो षोडशी घेवडे शेंगा बहुवसी केली होती पत्रशाखा भिक्षा करुणी ब्राह्मणासी आश्वासिती श्री गुरु संतोषी गेले तुझे दरिद्र दोषी म्हणोने निघती तये वेळी तया विप्राचे गृहात जो का होता वेल उन्नत घेवडा नामे विख्यात आंगण सर्व वेष्टिले असे तया वेलाचे झाड मूळ श्री सद्गुरु मूर्ती छेदिती तात्काळ टाकोनी देती परिबळे गेले आपण संगमासी विप्रवणिता तये वेळी दुःख करीती पुत्र सकळी म्हणती पहा हो दैव बळी कैसे अदृष्ट आपुले आम्ही तया यतीश्वरासी काय उपद्रव केला त्यासी आमचा ग्रास छेदुनी कैसी टाकोने दिला भूमिवरी ऐसे परी ते नारी दुःख करी नाना परी पुरुष तिचा कोप करी मने प्रारब्ध प्रमाण मने स्त्रिये सीतये वेळी जे जे होणार जया काळी निर्माण करी चंद्रमौळी तया आधीन विश्वजान विश्वव्यापक नारायण उत्पत्ती स्थिती तलया पिपीलिकादि स्थळ जीवन समस्ता आहार पुरवी तसे आयुरन्नं प्रयच्छती
ऐसे बोले वेदश्रुति, पंचानन आहार हस्ती केवी करी प्रत्यही, 84 लक्ष जीवा राशी स्थूल सूक्ष्म समस्तांसी, निर्माण केले आहारासी मग उत्पत्ती तदनंतरे, रंकरायासी एक दृष्टी करुणी पोषितो हे सर्वसृष्टी, आपुले आर्जव बरवे तैसे फळ आपणासी, पूर्वजन्मीचे निक्षेपण सुकृत अथवा दुष्कृत जान, आपुले आपणची भोगणे पुढिल्यावरी काय बोल, आपुले दैव असता उने पुढिल्या बोलती मूर्खपणे, जे पेरिले तेची भक्षणे कवणापरी बोल सांगे, बोल ठेविसी यतीश्वरासी आपले आर्जवन विचारिसी, ग्रास हरितला म्हणती अविद्यासागरी बुडोनी, तो तारक आम्हासी म्हणोनी आला भिक्षेसी, नेले आमचे दरिद्र दोषी तो चितारील आमुते, येणे परी स्त्रियेसी विप्रपरियेसी संभाषी, काढोनी वेल शाखेसी ताकिता झाला गंगेत, तया वेलाचे मूळ थोरी जे का होते आपुले द्वारी, काढू म्हणूनी द्विजवरी खणिता झाला तया वेळी, काढिता वेल मूळासी लाधला कुंभ निधानीसी, आनंद झाला बहुवसी घेऊन गेला घरात, म्हणती नवल काय वर्तले यतीश्वर आम्हा प्रसन्न झाले, म्हणून ह्या वेला छेदिले निधान लाधले आम्हासी, नरनवे तो योगीश्वर होईल ईश्वरी अवतार, आम्हा भेटला दैन्यहर म्हणती चला दर्शनासी, जाऊनी संगमा श्री सद्गुरुसी पूजा करिती बहुवसी, वृत्तांत सांगती तयसी तये वेळी परियेसा, श्री सद्गुरु म्हणती तयासी तुम्ही न सांगणे कवणासी, प्रकट करिता आम्हासी नसेल लक्ष्मी तुमचे घरी, ऐसे परी तया द्विजासी सांगे श्री गुरुसी, अखंड लक्ष्मी तुमचे वंशी पुत्र पौत्री नांदाल, ऐसावर लाधोन गेली वनिता तो ब्राह्मण, श्री गुरु कृपा ऐसी जान दर्शन मात्रे दैन्य हरे, जासी होय श्री गुरु कृपा त्यासी कंचे दैन्य पाप, कल्पवृक्ष आश्रय करिता बाना दैन्य कंचे तया घरी, दैवे उना असे जो नरू त्याने आश्रावया श्री गुरु, तोची उतरे लपैल पारू पूज्य होय सकळी कांसी, जो कोण भजेल श्री गुरुसी त्यासी लाधेल इह परू, अखंड लक्ष्मी त्याचे घरी अष्टेश्वर्य नांदती, सिद्ध म्हणे नामधारकासी श्री गुरु महिमा असे ऐसी, भजावे तुम्ही मनोमानसी कामधेनू तुझ्या घरी, गंगाधराचा कुमार सांगे श्री गुरुचरित्र विस्तार, पुढील कथामृत सार ऐका श्रोते ऐक चित्ते, इति श्री सद्गुरुचरित्रामृते परमकथा कल्पतरो श्री नृसिंह सरस्वते पाख्याने, सिद्धनामधारक संवादे अमरापूर महिमानं द्विज दैन्यहरं नामं अष्टादोषंध्यायं, श्री गुरु श्रीपाद श्रीवल्लभ नृसिंह सरस्वती दत्तात्रेयार्पणमस्तु, श्री गुरुदेव दत्त, श्री गुरुदेव दत्त। तर मंडळी, तुम्हाला आजचे हे पवित्र ग्रंथ गुरुचरित्र यामधील अध्याय 18 हा आज कसा वाटला हे मला नक्की कमेंटमध्ये कळवा। त्याचबरोबर तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका, त्याचबरोबर आपल्या मित्रमैत्रिणींशी शेअर करायला देखील विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका। तर मंडळी, पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या नवनवीन व्हिडिओसह, तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त।